ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। यंदा कामधेनू आयोगाकडून दीपावली महोत्सवामध्ये गोमियाने बनवलेले 33 कोटी दिवे लावण्याचे उद्दिष्ट। यंदाच्या दीपावली महोत्सवामध्ये साधारणपणे 11 कोटी कुटुंबियांच्या घरामध्ये गोमियाने बनवलेले 33 कोटी दिवे लावले जावेत असे उद्दिष्ट कामधेनू आयोगाच्या वतीने निश्चित केले असून त्या दृष्टीने गोमयने विविध आकार प्रकारचे दिवे आणि इतर गोष्टी बनवण्यास प्रारंभ करण्यात आलाय। या दिव्यांना येणारी मागणी लक्षात घेता ते अनेकांच्या पसंतीला उतरत असल्याचे दिसून येत आहे। एकट्या अयोध्या शहरातून सुमारे 3 लाख दिव्यांना मागणी नोंदवली गेली आहे। या व्यतिरिक्त 1 लाख दिवे पवित्र वाराणसी शहरामध्ये उजळण्यात येणार आहेत। याचबरोबर गो आधारित उद्योजक, शेतकरी आणि महिला व्यावसायिकांना रोजगाराच्या विविध संधी निर्माण होत आहेत। गोमयचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगले असून मानवी आरोग्यासाठीही उत्तम वातावरण निर्माण होण्यास मदत मिळणार आहे। दिव्यांच्या आणि इतर गोमय उत्पादनांमुळे गोशालांना आत्मनिर्भर बनवणे शक्य होणार आहे। चायना निर्मित दिव्यांना अतिशय चांगला स्वदेशी पर्याय या दिवाळीत उपलब्ध होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मेक इन इंडिया अभियानामुळे स्वदेशी दिव्यांचा वापर केला गेला तर पर्यावरणाचे कमी नुकसान होणार आहे। या वर्षी दीपावलीमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये गोमयचा वापर करून तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी कामधेनू आयोगाच्या वतीने संबंधित भागदारांशी संवाद साधला जात आहे। यासाठी वेबिनार मालिकांचे आयोजनही करण्यात आले आहे।